टंचाई सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन आणि कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो। यामध्ये आम्ही प्रामुख्याने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला गती देण्याचं यावेळी ठरवलेलं आहे। हा कार्यक्रम राबवत असताना ग्रामीण भागातील जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेणं, सहभागी लोकांना करून घेणं आणि त्यांच्यामध्ये पाण्याचं महत्त्व, विशेषतः ज्याला आपण जलसाक्षरता म्हणतो, जलसाक्षरतेचं महत्त्व पटवून देणं आणि आपल्या राज्यामध्ये कृषी हवामानशास्त्रावर आधारित जे कृषी विभाग आहे त्या ठिकाणची जमीन, त्या ठिकाणचं पर्जन्यमान, हवामान या सगळ्या गोष्टीचा विचार करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशा वापर करता येईल आणि त्या अनुषंगानं पीक पद्धती कशी विकसित करता येईल त्या दृष्टीनं देखील आम्ही जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमध्ये करणार आहोत। या कार्यक्रमात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की केवळ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ होणार नाही तर ग्रामीण भागामध्ये असलेले कारागीर व ज्याला आपण कुठल्याही प्रकारची मत्ता नाही अशी जी समाजातली तळागाळातली मंडळी असते त्यांना देखील सहभागी करून घेण्यात आहोत। त्यांच्यामध्ये सर्जनशीलता निर्माण करणं, त्यांच्यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलप करणं, त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना शासनाची मदत करणं, त्यांचे बचत गट तयार करून वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा कार्यक्रम देखील याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पाणलोट व्यवस्थापनाचे कार्यक्रम आपण गावामध्ये राबवल्यानंतर त्या ठिकाणच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, त्या ठिकाणी सिंचनासाठी आणि सौरक्ष सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। या पाण्याचा काटकसरीनं वापर करून पीक पद्धतीमध्ये कुठले बदल करणं अभिप्रेत आहे त्याबाबतचं तंत्रज्ञान देखील आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या माध्यमातून पिकाची उत्पादकता वाढवणं आणि उत्पादित झालेल्या मालावर प्रायमरी प्रोसेसिंग करणं, त्याच्यामध्ये मूल्यवृद्धी करणं आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणं या सगळ्या बाबी आम्ही यापुढे आमच्या कृषी कार्यक्रमामधून राबवण्याचं ठरवलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत आणि मातीचे बांध असतील किंवा सिमेंट बांध असतील यांच्यासाठी योग्य अशा साईट्स आहेत त्यांचा आम्ही लाभ घेणार आहोत आणि त्या ठिकाणी बांध घालून पाणी अडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। याशिवाय ज्या ज्या ठिकाणी पूर्वी फळबागा लावलेल्या आहेत त्या फळबागांना वाचवण्याची देखील फार मोठी कसरत आम्हाला यावर्षी करावी लागणार आहे। त्या अनुषंगानं राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमामध्ये शेततळ्याची योजना देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी फळबाग असेल त्या ठिकाणी सामूहिक शेततळे आणि या सामूहिक शेततळ्याला प्लॅस्टिकचं आच्छादन ही योजना सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या योजनेचा लाभ आम्ही राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सध्या देत आहोत। त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी बाग आहे त्या ठिकाणी आच्छादन असलेलं शेततळं अशा प्रकारची योजना देखील आम्ही संपूर्ण राज्यामध्ये सध्या राबवायला सुरुवात केलेली आहे तर त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा अशी मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करू इच्छितो।